छान पाऊस पडतोय ना बाहेर काका. बर, म्हणूनच मी आपल्या दोघांसाठी FM ला गरम गरम चहा करायला सांगितलं. काका, खरं तर मीच तुमच्याकडे येणार होते, पण आजू घरी एकटे, आई आणि अक्षयही बाहेर गेलेत, म्हणून म्हटलं तुम्हालाच रिक्वेस्ट करावी. मला माहिती होतं तुम्ही नक्की याल. काय ग, माझ्याशी बोलताना एवढं फॉर्मल का होतीस बाबा? हा, ऋतू बेटा काय माहिती का, ह्या घराशी मी एवढा जोडला गेलेलो आहे की ह्या घरातल्या कुणीही कधीही हाक मारली तरी मी ताबडतोब येणारच. आणि काय माहिती का, तसंही अण्णाला बघायला मी आज येणारच होतो. बरं, एनिवे काय प्रॉब्लेम काय तुझा, बोल. नाही प्रॉब्लेम नाही काका, मी स्वतःचं एक बुटीक उघडायचं ठरवलंय. सगळी चौकशी सुद्धा केली आहे, म्हणजे काय ना, एक जागाही बघितली आहे. रेंट बद्दल सुद्धा बोलणं झालंय आणि त्यासाठी बँकेत लोन करताही अप्लाय केलंय. गुड गुड, व्हेरी गुड. तुला माहितीये का, अण्णा आणि मी गप्पा मारायचो ना तेव्हा अण्णा नेहमी म्हणायचे की माझी ही पोरगी नाही, ही खूप हुशार आहे बरं का, ही नक्की काहीतरी वेगळं आणि छान करणार आहे आयुष्यात. बर, मग मी तुला काय मदत करू शकतो ह्याच्यात? काका, या सगळ्यासाठी मला घरातून एकही पैसा घ्यायचा नाहीये. मला हे सगळं स्वतःच्या हिमतीवर उभं करायचंय आणि म्हणूनच मी म्हणाले तसं बँकेकडे लोनसाठी अप्लाय केलंय. त्यासाठी तुम्ही गॅरंटर म्हणून राहाल? वाय नॉट, सांग बघू मला सगळे डिटेल्स, म्हणजे कुठे लोन करता अप्लाय केलंयस, किती लोन करता अप्लाय केलंयस आणि EMI काय. राहू की आपण तुझा गॅरंटर, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तुझा, आता खुश आहेस ना? थँक्यू सो मच काका, खरंच माझ्या डोक्यावरच खूप मोठं ओझ उतरलंय. इसी बात पे गरमागरम चाय हो जाए. क्या बात है, आणा घ्या. थँक्यू काका. मी चहा बरोबर मस्तपैकी खुसखुशीत शंकरपाळे आणू का? कोणी केलेत? मीच. अरे बापरे. बरं ठीक आहे, करूया ट्राय. आणते. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. केस हाताबाहेर गेलेली नाही आहे, मी ॲडमिट करायला सांगितलेलं आहे. आधीच काही न खाल्ल्यामुळे त्या वीक झाल्या होत्या, त्यात आता हे रक्त गेलं आहे, पण ठीक आहे, होतील त्या रिकवर. जरा कुठे काही हाताशी लागतं असं वाटतं तोपर्यंत हातातून निसटतं. काय करावं कळत नाहीये. अरे वा FM, तुझ्याकडे मोबाईल,
कुठं आणलास बाई? पण तुला मोबाईलची काय गरज आहे? पैसे साठवले होते ना, त्यातून घेतला. मी शंकर पळे आणते. हा हल्ली हे मोबाईल स्वस्त झाल्यापासून सगळ्यांकडे मोबाईल. आता गेम खेळायला पण सुरुवात करेल पुढे. ऐकावं ते नवलच. म्हणजे आधी त्या रंगा कमळीने त्याचा असा खून झाला, हा एक धक्का. त्यातून त्याच्या बायकोनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हा दुसरा धक्का. पण या दोन्ही गोष्टींमध्ये संगती दिसते का तुम्हाला काही? मला तर काहीच सुचत नाही आहे. काय करावं तेच कळत नाही. मरणाच्या आधी त्या रंगा कमळीने अशी जबानी दिली, म्हटलं त्या बाबतीत त्याच्या बायकोकडून काही डिटेल्स मिळतील का ते बघूया. तर तिने नस कापून घेतली. सगळी केसेस कॉम्प्लिकेटेड झाली. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्याच सांगण्याप्रमाणे खरं तर त्या बाईला दोन मुलं आहेत, तरी तिने अशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय कारण असेल त्याच्या मागे? तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं असणार, कारण आपण आणलेल्या डब्यातून आपल्या नवऱ्याला विष मिळालं, त्यामुळे आपणच आपल्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार आहे ह्या जाणीवेतनं तिने हे सगळं केलं असणार असं मला वाटतं. पण तरी कशी आहे ती बाई बोलायला चालायला? म्हणजे नवऱ्याचा खून करण्या इतपत निडर आहे असं वाटतं तुम्हाला? बघा, वरवर पाहता तो खून त्या बाईने केला असं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तिला पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा खून त्या बाईने केला नसावा. तरी तुम्हाला माहीतच आहे आपण अशा कितीतरी केसेस हँडल करतो तिच्यात माणूस वरवर निर्दोष वाटतो, पण तो कोणत्या क्षणी काय करेल काही सांगता येत नाही. हां, पण कोणाच्या तरी प्रेशर खालून येऊन जर का त्यांनी हे केलं असेल तर मला हा तर्क जरा जास्ती सुसंगत वाटतो. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती बाई स्वतःच्या नवऱ्याचा खून करण्या इतपत निडर तर नाही आहे, पण जर कोणी त्याच्यावरती दबाव आणला असेल तर ती हे करू शकते. आता रंगा कांबळेचंच उदाहरण घ्या ना, त्यांनी सुद्धा कोणाच्या तरी दबावाखाली येऊनच खोटी जबानी दिली होती, नाही का? यस 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 यस. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं एक एक धागा आपल्या हातून निसटायच्या आत तुम्ही तो व्यवस्थित पकडला पाहिजे, आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा त्या बाईची जरा नीट चौकशी करा. खरं आहे तुमचं, सध्या तिची अवस्था जरा ठीक नाही आहे. ती बरी होण्याची वाट पाहतो आहे आम्ही, त्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत. चला थोडंसं उघडले तोपर्यंत पळतो. आज बाईक आहे माझ्याकडे. निघा निघा. ओके ओके. चांगला हा टिराय काय चांगलं मिळतं का इथं? मी चांगला हात धुवून त्याला बिल भरायला. हॅलो मॅम. हॅलो सर. मला यायला उशीर झाला, माफ करा. कुठं, आम्हालाच उशीर झालाय तुमच्यापर्यंत पोहोचायला. हो नाही नाही, असं काय म्हणताय तुम्ही? उलट अगदी वेळेवर पोहोचलाय तुम्ही माझ्यापर्यंत. काय सर? काय घेणार? घेणार आम्ही काय खायचं त्याबद्दल विचारतोय. नाही, खाऊया ना, खाऊया. आता आपण भेटलोच आहोत तर सगळे मिळून खाऊया. अक्षर बोलले तुमच्याबद्दल, लई चांगलं चांगलं बोलले. लई काम करता तुम्ही म्हणा, पण मी काय म्हणते, आमचं तसं बरं चाललं होतं. आमच्या कामामध्ये आडवं यायची दुर्बुद्धी कशा पायी झाली तुम्हाला? हो तसं काही नाहीये.
मी काय आपला चाललो होतो माझ्या रस्त्याने, मध्येच हे पैशाचं स्टेशन आलं, काय करणार, मोह झाला म्हणून उतरलो. आजकाल गाड्या बी समजे टेस्ट न थांबतात त्या. पद्म्या काय म्हणते, तुम्ही अगदी आमच्या पोरावानी आहात, पर काय आम्ही तुम्हाला अजून दत्तक नाही घेतलं बघा. सौम्या काय म्हणते, या समद्या आमच्या घरच्या भानगडी आहे, तुम्ही कशा पायी लक्ष देत आहे, नका देऊ लक्ष. हा नको लक्ष देऊ नको. ठीक आहे, नाही देत लक्ष. बघितलं मी म्हणलं होतं की नाही चांगला गुन्हे पोरगा आहे. हा पण मग आय एम सॉरी, मला मधुरा मॅडमना सगळं काही सांगावं लागेल. नाही तुम्ही त्यांच्या कोणीही असाल पण त्या माझ्या बॉस आहे, आणि बॉसशी लॉयल राहणं हे माझं कर्तव्य. इमानदारीचा पुतळाच आहे. नाही म्हणजे त्यांच्यापर्यंत जाण्याची काही गरजच नाही आहे. काय ना की आपले संबंध खूप चांगले आहेत, अजून चांगले करूया नाही का. तुला त्या स्टेशनवर पोचायचंय ना, आम्ही पोचवतो ना. हा रस्ता कुठलाही असो काय फरक पडतो, काय माते हा वाय वाय वाय. वाय तुम्ही फकस्त काय करायचं, तुमचा इमान आमच्याकडे ठेवाया द्यायचा, तो तुम्ही हित ठेवला म्हणून त्याच्या बदल्यात लई चांदी आम्ही तुमच्या पदरात टाकू. कसे नाही म्हणजे कसं असतं बघा बाबा, पैशाची नड समध्यानच असते. आम्हाला हाय तुम्हाला बी असेल, एकमेकांची नड समजून घेतली तर लई फायदा होतो. ध्यानामध्ये येतंय ना. नाही बरोबर बोलताय तुम्ही, मग माझी गरज तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे असं समजा, आणि सांगा की मधुरा मॅडम किंवा पोलिसांना इन्फॉर्मेशन न देण्याचा मला काय फायदा होणार आहे. काही अपेक्षा काय आहे तुमची? काही फार नाही, 50%. काय म्हणला? फिफ्टी फिफ्टी. लई देणे करी आहेत, आम्हाला सौदा मंजूर नाही. ठीक आहे मग, मला माझा मार्ग मोकळा आहे. अरे थांब की रे बाबा, अहो काहीतरी बोला. एटी ट्वेंटी हो जास्त होत आहे. 70-30 60-40 हे बघा, मी माझं काय ते मी तुम्हाला सांगितलंय, आता तुम्ही ठरवा आणि मला सांगा. ये माझ्या सोन्या थांब थांब, लई घाई बाबा तुला. हा काय 50-50 घेणार काय तू? कमी जास्त काय नाही ना, घे बाबा आता काय करणार. अडलरी गाढवाचे पाय धरी काय, आता नडच आहे आपली म्हणल्यावर काय करणार. 50-50 परी एक गोष्ट ध्यानामंदी ठेवा. हा यावर 50-50 आहे, पर तुमच्या बाजूने तुमचं काम 100-100 व्हायला पाहिजे. काय त्याची काळजी तुम्ही नका करू.
सगळं काही माझ्यावर सोपा. हा नाही म्हणजे तेच बरं होईल. उगीच काळजी करायला लावू नका. डॉक्टर साहेब सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे तिला नेहमी असं होत नाही, हल्लीच तिला चक्कर येणं वगैरे वाढलंय. परवा सुद्धा मी बी प्रेम माय यंग बॉय. आता वेळ वाया घालवू नका, आपल्याला केमोथेरपी करावी लागेल. केमोथेरपी? माझ्या ओळखीचे एक सर्जन आहेत, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देतो, त्यांना जाऊन भेटा, सगळं काही व्यवस्थित होईल. डॉक्टर साधारण या सगळ्याला किती खर्च आहे? हे बघा, पेशंटच्या घरच्यांना मी कधीही अंधारात ठेवत नाही. शेवटी हा कॅन्सर आहे, खर्चिक तर असणारच. केमोथेरपीच्या काही सायकल्स आहेत, त्यामुळे प्रत्येक टप्प्यात कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येईल. डॉक्टर सूर्यवंशी माझेच मित्र आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, फोन करा, माझा रेफरन्स दिला तरी चालेल. टेक केअर. ज्याची भीती वाटत होती तेच खरं. जे टाळायला बघत होतो शेवटी त्याने गाठलंच. अरे देवा, तू असा क्रूर का होतोस रे? आता एवढं दुःख दिलंयस ना, ते पेडण्याची ताकद आहे ते. नाही पोरा, आता हे पिळण्याची ताकद या खांद्यात उरलेली नाही रे. नाही उरलेली, त्यात हा कॅन्सर. काही रोग शरीरालाच पोखरतात असं नाही, तर संपूर्ण घरादारालाच पोखरतात. पैसा पैसा पैसा.